मी व्यंकट पन्हाळे, आज आपण आहोत शिवनखेड खुर्द या गावामध्ये। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातलं हे गाव, या गावाचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो। या बाजूला आपण पाहतोय मस्जिद आहे आणि त्याला चिटकूनच या बाजूला मध्ये रस्ता आणि हनुमंताचं मंदिर आहे। या हनुमंताच्या मंदिराच्या समोर इकडे पाहतोय आपण मुस्लिम समाजाचं कब्रस्थान आहे। हे गाव हिंदू मुस्लिम एक ऐक्याचं प्रतीक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। वेगळं वैशिष्ट्य असं आहे, आपण आहोत आता मुस्लिम कब्रस्थानच्या समोर, परंतु हे कब्रस्थान आहे की नारळाची बाग आहे हेही लक्षात येणार नाही। आपण आज पाहूया। आज या ठिकाणी या कब्रस्थान बद्दलची माहिती देण्यासाठी, हे सगळी ग्रामस्थ मंडळी गावातली आहेतच, परंतु गावचे सरपंच सौदागर साहेब आपल्या सोबत आहेत। की ही नारळाची बाग आहे की कब्रस्थान आहे हे काही लक्षात येत नाही, आणि लाखो रुपये उत्पन्न देणारं कब्रस्थान हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे। स्मशानभूमीमध्ये खर्चच करावा लागतो, परंतु ही अशी स्मशानभूमी आहे की ही स्मशानभूमी उत्पन्न देते आहे। नेमकं हे कशा पद्धतीनं घडलं याची माहिती देत आहेत गावचे सरपंच सौदागर साहेब। सर, एक कब्रस्थान जेव्हा आम्ही लहान होतो, चेअरमन इकडे लहान होतो, तेव्हा एकदम फक्त एक दोन तीन गुंठ्यामध्ये होती सर, आणि तिथं आमच्या समाजामध्ये सौदागर पठाण शेख त्याच्यामध्ये भांडणं लावायचे, माझी एवढी जागा, माझी एवढी जागा, माझी एवढी जागा म्हणून। तर आम्ही विचार केला की बाबा हे चौकट आपण माती भरून आणि आपण एक चांगल्या प्रकारे करू, असे अनिल कांबळे म्हणून आहेत जिल्हा परिषदला होते, त्याने एक आम्हाला 2 लाखाचा फंड दिला आणि आम्ही सुरुवात इकडून केली भीतीची, आणि ते चांगलं वाटलं आम्ही, आणि आम्ही काय करायचं गावकड्यातर्फे समजे पट्टी करून ते समजे भीत तयार केली, कंपाऊंड वॉल तयार केला, आणि त्याच्यात कमी कमी 7-8 ट्रीप आणून माती टाकली। माती टाकल्यानंतर असं विचार आलं की आपण काहीतरी झाडी चांगली लावती तर, म्हणजे जेणेकरून आमची जेव्हा मी इथं स्मशानभूमीवर आम्ही यायचो, पहिले 2 तास नुसत्या काठीची झाडी तोडत हे साफ करत त्याला 1-2 तास टाईम जायचा आम्हाला। तर आता अशी पोझिशन आहे की आम्ही आल्याला एक 1/2 तासामध्ये कबर खोदून आपलं आंत सरकार उरकून टाकतो। तरी हे करत असताना आमच्या डोक्यात असं बी आलं की आपण त्याचं झाडं लावू चांगले सुंदर आणि स्वच्छ राहील, अशी झाडे लावले नारळाची। आम्ही पहिल्या वर्षीच आम्हाला 2 लाखाचं उत्पन्न भेटला, आणि हे करत असताना कंपाऊंड करत असताना आमच्या डोक्यात असं बी आलं की आपण काहीतरी दुकानं बी काढू। आम्ही कमीत कमी 12-13 दुकानं काढली आहेत स्मशानभूमीच्या कड्याला, हे आहे ते आहे, आणि ते दुकानाचं बी दरवर्षी आम्हाला उत्पन्न चांगला भेटतो। म्हणजे आमचे इथली जे शाळा शिकणारी मुलसाबाई त्यांचे पगार वरच्यावर निघतो आता हे दुकानाच्या भाड्यावरती, आणि त्या दुकानाच्या वरती आम्ही काय केली एक अरबी शाळा केली होती सोरी, ते 2 माळ्याची आहे तिथं, ते दुकानाच्या वरी 2 माळ्या शाळा आहे, म्हणजे झाडाचं बी उत्पन्न भेटतो आहे आणि शाळे ह्याचं दुकानाचं बी उत्पन्न भेटतो। असं करून एक स्वच्छता संध्या गावात, म्हणजे आम्हाला समजायला चांगलं वाटलं की चांगला प्रकार, म्हणजे संध्या लोक म्हणजे निवांत उन्हाळ्यामध्ये बसू शकतात चांगला प्रकार। असं कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असं काम सौदागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे। मुस्लिम स्मशानभूमी जी खडकाळ होती तिथं काळी माती भरून नारळाची झाडं लावली, आणि काळी माती भरल्यामुळं अंत्यविधी करायला सुद्धा सोपं झालं, आणि विशेषतः कब्रस्थानच्या बाहेरच्या भिंतीच्या बाजूनं दुकानं काढून त्याचंही उत्पन्न सुरू केलेलं आहे। त्यामुळं एक चांगलं काम या गावामध्ये उभं राहिलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक गावातल्या मुस्लिम समाज कार्यकर्त्यांनी याचा आदर्श घ्यावा। लोकाधिकार न्यूज लातूर।